श्री स्वामी समर्थ। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तर भक्त हो, श्री अक्कलकोट स्वामींचे तेजस्वी रूप याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये, आणि स्वामींच्या रूपाचे वर्णन देखील पाहणार आहोत। तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताल अशीच आशा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थांचे रूप अतिशय तेजस्वी होते। स्वामींच्या चेहऱ्यावर रागाची व उग्र भावाची छटा असली तरी ते दत्त अवतारी पुरुष असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे तेज होते। स्वामींच्या रूपाचे वर्णन। श्री स्वामी समर्थ हे उंचीने 6 फुटापेक्षा अधिक उंच होते। त्यांचे उदर म्हणजेच पोट हे अतिशय विशाल असे होते आणि छातीही। स्वामींचे खांदे रुंद होते। स्वामींचे हात हे लांबसडक अजानुभाऊ होते। श्री स्वामींचा रंग वर्ण हा गव्हाळ रंगाचा होता। स्वामींची कांती अतिशय तेजस्वी होती। स्वामींची नजर तीक्ष्ण आणि भेदक होती। स्वामींच्या नजरेत एक विलक्षण अशी जरब होती। स्वामींच्या भुवया शुभ्र होत्या। कान मोठे व गणपतीसारखे होते। कानाच्या पाळ्या लांब सडक होत्या। गळ्यात तुळशी व रुद्राक्षाच्या माळा होत्या। माथ्यावर भव्य माथ्यावर चंदनाचा गोल टिळा होता। स्वामींचे चित्त शांत होते। ते एक करारीपणा होता। अतिशय देखणे व भव्य असे श्री स्वामींचे रूप। तर भक्त हो, अशा प्रकारे आपण अक्कलकोट स्वामींचे तेजस्वी रूपाबद्दल माहिती पाहिली। तर तुम्हाला हा व्हिडिओ असे आवडला असेल तर सर्वांनी म्हणा श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।